गेले कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम पाहता आपण जर मुंबईतून प्रवास केला तर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे कोकण संपेपर्यंत पाठलाग आपली सोडत नाहीत. या संदर्भात चिपळूणचे रहिवासी आणि चिपळूणचे सुपुत्र ओवेस पेसकर यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. आपल्यासोबत चिपळूणचे वकील ओवेस पेसकर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. काय सांगाल की कित्येक वर्ष रखडलेलं काम आहे, तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं, तुम्ही स्वतः चिपळूणमध्ये राहताय, या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती, त्यानंतरची पुढची प्रोसिजर. 2010 हा याचा अनाऊन्समेंट झालेला, 2011 कमेन्समेंट ऑफ द प्रोजेक्ट, पहिला फेज 84 किलोमीटर पनवेल ते इंदापूर, त्याच्या पुढचा फेज जो आहे तो झरापर्यंत आहे, तो फेजही 2011-12 नंतरच पुढचा पेंडिंग आहे. या संदर्भात आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो हे पाहिलं की खड्ड्याची अवस्था बिकट आहे, ज्याच्यामध्ये साम्राज्य पसरलेलं आहे, तर ते आपण फोटोज काढून लोकल माहिती घेऊन 2018 आपण याचिका केली. त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय यांनी खूप चांगले आदेश दिले, खड्डे भरण्यात आले, त्या कामाला चालन भेटली, गती भेटली आपल्या याचिकेमुळे, हे आपल्याला क्लिअरली दिसतो. त्याच्यानंतर कोर्टानी मला मुभा दिली होती की कुठेही जर काम तुम्हाला टेंडर स्पेसिफिकेशनचा व्हायोलेशन्स दिसला तर तुम्ही परत कोर्टासमोर येऊ शकता अशी मला लिबर्टी दिली. त्या आधारावरती 2021 त्यांनी सांगितलं होतं आम्ही मॅक्स जो 10 पॅकेज आहे तो आम्ही 1 जानेवारीपर्यंत पूर्ण करू अशी ॲफिडेविट दिली, अंडरटेकिंग दिली, आणि पहिला जो टप्पा आहे तो जून 2019 पूर्ण करू अशी अंडरटेकिंग हमीपत्र कोर्टासमोर दिली. तसे आदेश झाले आणि ते आदेश झाल्यानंतर माझा प्रोसिडिंग पहिला टर्मिनेट झाला आणि मी त्याच्यामध्ये 2021 मग परत मी धाव घेतलं, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलं, एक यशवंत पंडित साहेब यांचा मदत घेऊन मी मुंबई गोवा हायवेचा स्ट्रक्चर ऑडिट केला. स्ट्रक्चर ऑडिटमध्ये व्हेरियस स्टँडर्ड स्पेसिफिकेशन्स व्हायोलेशन्स माझ्यासमोर आले, त्या आधारावरती मी परत कोर्टात धाव घेतली आणि त्याच्यामध्ये कोर्टानी आदेश दिले ज्याच्यावरती स्टेटस रिपोर्ट सादर करा, रिप्लाय फाईल करा. रिसेंटली त्याच्यामध्ये हिअरिंग झाली, त्यामध्ये मी कोर्टासमोर आणून दिले की नवीन प्रोजेक्ट हे हाती घेत आहे मुंबई सिंधुदुर्ग, तो 70,000 कोटीचा हा नवीन प्रोजेक्ट येतो आहे आणि या प्रोजेक्ट संदर्भात 267 करोड्सची कमतरता आहे असं ॲफिडेविट कोर्टात देत आहेत. म्हणजे एका साईडला म्हणतायत की हा हायवेसाठी आम्हाला पैशाची कमतरता आहे आणि एका साईडला पब्लिककडे असा अनाऊन्समेंट करतायत की 70,000 कोटी आम्ही खर्च करू. म्हणजे हे कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट कोर्टासमोर आणून दिलं आहे आणि तो जी आर आम्ही कोर्टासमोर आणून दिलं आहे. कोर्टाने क्लिअरली सांगितलं की जेव्हापर्यंत हा हायवे मुंबई गोवा पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत मी दुसरा तुम्हाला प्रोजेक्ट करता येणार नाही. त्याच्या संदर्भात परत मी ॲडिशनल ॲफिडेविट स्टेटच्या मार्फत आली, त्याच्यामध्ये क्लिअरली त्यांनी फक्त केंद्र सरकार जबाबदार आणि आपली जिम्मेदारी काहीच नाही, फक्त सर्वे करणं आणि मोबदला देणं एवढंच कोर्टासमोर आणून दिलेलं आहे. त्या संदर्भात मी कोर्टासमोर क्लिअरली माझा स्टँड घेतला की जर हा संदर्भात राज्य सरकार म्हणते की केंद्र सरकारच डिपेंडेंट आहेत, आम्ही त्याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही, आम्ही फक्त सर्वेअर आहोत, तर ॲग्रीमेंट, कन्सेशनल ॲग्रीमेंट कोर्टासमोर दाखवलं, त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की युनियन ऑफ इंडिया रोड अँड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट विथ PWD स्टेट आणि कन्सेशनर कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे, सो दे कॅनॉट रन अवे फ्रॉम देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू कम्प्लीट दिस हायवे, हे मी कोर्टासमोर सांगितलं. आणि माझ्या याचिकेमध्ये केंद्र सरकार यानं फक्त आणि फक्त एक ऑडियन्ससारखा काम केलेलं आहे, रिप्लायसुद्धा फाईल केलेलं नाही आहे. तर या मी कोर्टाला निवेदन केलं, त्यांना रिक्वेस्ट केलं की हे पॉलिटिकल स्टेटमेंट बाहेर काढतात की राज्य सरकारच्या प्रॉब्लेममुळे आम्ही निसरतो आहे आणि याच्यामध्ये ॲफिडेविट देत नाही आहेत, तर हे दोघे जर काम करू शकत नाही तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला हा सुपूर्त करावा. त्याच्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ऑलरेडी आर्मीसाठी मिरॅकल्स केलेले आहेत, त्यांनी डिफिकल्ट टेरेन्स हिली रिजन्समध्ये बॉर्डर्समध्ये रोड्स बनवलेले आहेत, तर हा डिफिकल्ट जर त्यांना जातो आहे तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला द्या. त्या संदर्भात कोर्टाने सांगितलं की मग हे तसं आता अहवाल येतो आहे आणि काम कुठेतरी चालतो आहे. तर या संदर्भात मी देअर आफ्टर आपला जो ABP माझानं दाखवलेला जो रिपोर्टिंग होता परशुराम घाट संदर्भात ते तो खचतो आहे, ते त्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलं की जुलैमध्ये महापूर आला होता त्याच्यामुळे तो खचला होता जुलैमध्ये,
आणि आताही परत खचलेला असं कोकणमध्ये जाणाऱ्या लोकांना प्रवाशांना त्रास होऊ शकतो असं एबीपी माझाचा रिपोर्ट होता, ते मी कोटासमोर आणून दिले. लोकल न्यूजपेपर दैनिक सागरांचा मी आणून दिलं, त्याच्यामध्ये क्लिअरली कोटांकडे मी आणून दिलं की 4 महिने झाले, जुलैमध्ये महापूर येऊन गेला, आता परत खचतो आहे. तर हे राज्य सरकारनं काम करत नाही आहे, त्याच्यामुळे असं होत आहे. त्याच्यामध्ये आदेश दिलण्यात आले की त्याच्यामध्ये इवन आर्ग्युमेंट्स असे झाले, कुंभकोणी साहेब महाधिवक्ता साहेबांनी सांगितलं की हा विषय जो आहे थोडा किचकट आहे. त्याच्यामध्ये जो परशुराम देवस्थान भूमी त्यांचा ट्रस्टीज विद खोत आणि कूल या संदर्भात त्यांची काय आपला लँड ॲक्विशन रिलेटेड कॉम्पन्सेशन रिलेटेड इश्यूज आहेत, आणि तो तर मी कोर्टासमोर निदर्शन आलो दिले, तो तर मॅटर जिल्हा कोर्टात पेंडिंग आहे. 43 crores ऑलरेडी सब डिव्हिजनल ऑफिसरनं रजिस्ट्रीमध्ये डिपॉझिट केलेलं आहे, तो जिल्हा कोर्ट बघून घेईल. त्याच्यासाठी एक माझा एक सजेशन म्हणून मी कोर्टामार्फत साहेबांना दिलं की होम मिनिस्ट्री आपली आहे, त्याच्यानंतर पोलीस प्रणाली आपली आहे, त्याला वापर करा, पोलीस बलाचा वापर करा आणि काम करून घ्या. तर त्याच्यामध्ये निर्देश आलेले आहेत आणि जिल्हा कलेक्टर आणि सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ऑफ रत्नागिरी यांना रिसेंटली आदेश दिलेला आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस फौज आणि बंदोबस्त करा आणि काम लवकरात लवकर करून कंप्लायन्स ॲफिडेविट तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात द्या. त्याच्याकडून January 3 हिअरिंग आहे, ते आम्ही कोर्टासमोर सादर करणार. जनहित याचिका किंवा न्यायालयीन बाब ही चालूच राहणार, परंतु निर्णयाकडे वळताना पाहता जर हा मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम पूर्णपर्यंत तुमचा लढा कायमस्वरूपी राहणार आहे की कसं काय? डेफिनेटली याच्यामध्ये मला असं कुठेतरी वाटतोय की रिस्पॉन्डंट केंद्र आणि रिस्पॉन्डंट PWD आणि नॅशनल हायवे अथॉरिटी हे कुठेतरी याला थोडं लाईटली घेत आहेत, आणि त्यांच्या त्यांचाही जो अंडरटेकिंग जो माझ्या पहिल्या याचिकेमध्ये 2018 होतं त्याचा उल्लंघन त्यांनी केलेलं आहे असं मला दिसून आलेलं आहे. कारण माझ्या रिसेंटली ॲफिडेविट याचिकेमध्ये ॲफिडेविट असं सादर केलं की 31 डिसेंबर 2022 मी हायवे पूर्ण करू. पहिल्या याचिकेमध्ये ते तुम्हाला मी ऑलरेडी तारीख सांगितली आहे, तर ते त्यांचा ऑलरेडी ॲफिडेविट अंडरटेकिंगचं उल्लंघन आहे. हायकोर्टाचे निर्देश वारंवार येऊनसुद्धा हायकोर्टाचे निर्देशाचं उल्लंघन आहे. तर या हा क्लिअरली प्रायमाफेसी केस ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो, त्या संदर्भात मी याचिका कोर्टासमोर दाखल केली आहे, तेही 3 जानेवारीला त्याची सुनवाई आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अतिशय भयंकर असे वळणं ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ आपण जर खेडमधनं प्रवास केला तर यूड आकाराचा जो वळण आहे, आत्तापर्यंत महिन्यामध्ये नाही म्हटलं तर 30-35 तिथं गाड्या पलटी झालेल्या, अपघात झालेले आहेत. ह्या वाकण्यावरती तुम्ही काही कोर्टामध्ये सादर करणार आहात? डेफिनेटली त्याच्यामध्ये जे टेंडर स्पेसिफिकेशन व्हायोलेशन्समध्ये तोही एक स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मुद्दा आलेला आहे, तो मी कोर्टासमोर टाकलेला की असं एकदम डेंजरस यूटर्न आहे, कर्नाला घाटालासुद्धा डेंजरस वळणच आहेत, ते तुम्ही बनवताना तुम्ही का लक्षात घेतलं नाही? एक साधा म्हणजे वकील आणि एक नॉर्मल स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट काढून एक सामान्य व्यक्तींना समजू शकतो, तुमच्याकडे नाही एवढी चांगली एक्सपर्टची फौज आहे, त्यांना का समजली नाही? तर याविषयीवरती सुद्धा कोर्ट आदेश देईल अशी आपल्याला अपेक्षा. एकंदर हा सगळा जर प्रकार बघितला तर केंद्र शासनाचं याच्यावरती नियंत्रण नाही आहे का, राज्य सरकारचं नाही आहे, किंवा चौपदरीकरणात ॲक्वेरेशन केलं गेलं जमिनी, परंतु वळणं वळणं जेवढी जमीन पाहिजे होती तेवढी ॲक्वेरेशन केली, परंतु वळणं काढण्यात कुठेतरी अपयश मिळाले का? डेफिनेटली याच्यामध्ये जर तुम्ही एवढा चांगला नवीन प्रोजेक्ट कोट्यवधी रुपयाचा बनवत आहे तर तुम्ही प्रॉपरली नियोजन करून बनवलं पाहिजे होतं. जरी लोकल इश्यूज असते तर तुम्ही राज्य आणि केंद्र सरकार बाकी मुंबई सिंध मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग लवकरात लवकर चांगला होतो आहे आणि चांगल्या दर्जेदार होतो आहे. मुंबई दिल्ली हे केंद्र सरकार चांगल्या दर्जेदार बनवू शकतो, तर कोकणासंदर्भात तुम्ही असं नियोजन का नाही केलं असं मला कुठेतरी वाटतं की कोकणासंदर्भातच डिस्क्रिमिनेशन होतो आहे. आणि हे मी कोर्टासमोर 2 आणून दिलं, एक मुंबई गोवा महामार्ग आणि चिपळूण फ्लड संदर्भातसुद्धा मी कोर्टासमोर आणून दिलेलं आहे की कोकणवासीन संदर्भातच का डिस्क्रिमिनेशन आमच्या संदर्भात होतो आहे. केंद्र आणि राज्य एकामेकात भांडतायत, फाईट हे करतायत इश्यूजवरती, वेगळेच इश्यूजवरती, फक्त माझाच इश्यू नाही, केंद्र आणि राज्य भांडतायत आणि आम्ही महाराष्ट्राची जनता वेटीजवर धरलेलं आहे आणि पर्टिक्युलरली कोकणी माणूस हे आपण वेटीजवर धरलेलो आहे यांच्या भांडण्यामुळं. एकंदर जर दुसरा आपण विषय बघितला तर चिपळूणचा महापूर, 22 आणि 23 अतिवृष्टी झाली आणि असं म्हटलं जात आहे की अतिवृष्टीमुळे चिपळूणात महापूर आला. जिल्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा निवेदन सादर केलेलं आहे, अहवाल पाठवलेले आहेत की पावसामुळेच महापूर आलेला आहे, त्यासंदर्भात आपण काही न्यायालयात
जिल्हाधिकारी साहेबांनी टोटली मिसगायडन्स ऑफ द कोर्ट हे मिसलीड केलेलं आहे त्यांच्या ॲफिडेविटमार्फत. त्यांनी जी ॲफिडेविट दिलेलं आहे ते ॲक्च्युली असं म्हणत आहेत की आम्ही एक फायबर बोट दिलेली आहे. एक फायबर बोट 2011 सेन्ससप्रमाणे चिपळूणची 55,000 अर्बन पॉप्युलेशन आहे आणि आत्ता 2021 सेन्सस झालेलं नाही आहे. जर झालं डेफिनेटली लाखभरच्या वरती क्रॉस करणार. आणि चिपळूण शहरासाठी एकच फायबर बोट हा कोणता न्याय आहे ते मला समजूत येत नाही आहे. देअर आफ्टर त्यांनी स्वतः टाइम्स ऑफ इंडियामध्ये 23 जुलैला सांगितलेलं आहे की चिपळूण फ्लड्स इज पार्टली मॅनमेड. कोळकेवाडी धरणाचं डिस्चार्ज ऑफ वॉटर आणि देअर आफ्टर इलिगल कन्स्ट्रक्शन्स वाशिष्ठी नदी वर झालेलं त्याच्या संदर्भात त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वृत्त केलेलं आहे, स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आणि आता म्हणत आहेत की नाही कोळकेवाडी धरणाचं पाणी सुटलेलं नाही आहे. तरी चुकीची दिशाभूल करणारी ॲफिडेविट आहे. त्याच्यामध्ये आपण रिजॉइंडर फाईल केलेलं आहे कोर्टासमोर, ऑलरेडी रिजॉइंडर आहे. या पुढच्या वीकमध्ये त्याच्यामध्ये हिअरिंग होणार. आपण एन्क्वायरी मागितलेली आहे, आपण प्रेयर्स मागितलेले आहे की लवकर गाळ काढण्यात यावं, ड्रेजिंग होण्यात यावं. आपण केंद्र सरकार साबरमती रिव्हरफ्रंट करू शकते, आपली राज्य सरकार रोहामध्ये चांगलं रिव्हरफ्रंट करू शकते, वाशिष्ठीमध्ये का नाही. आपण नेहमी कोकणाला कॅलिफोर्नियाला कम्पेअर करतो, पण कोकण इट्सेल्फ इज अ ब्रँड, यू नीड टू डेव्हलप इट. हे राज्य सरकार केंद्र सरकारला का समजत येत नाही, आमच्यासारखं सामान्य व्यक्तींना समजत येतो. तर तुम्ही जसं इतर भागात सोलापूरमध्ये उजनी डॅममध्ये त्यांनी जोड कलावा बनवून जिथे पाणीची गरज आहे, इरिगेशनची गरज आहे, तिथे तो पाणी डॅमचा वळवण्यात आलेला आहे. रिसेंटली आपल्या आमदार साहेबांनी सुद्धा तसं निवेदन केलेलं आहे आणि सावड्या त्या साईडला जिथे पाणीची कमतरता आहे तिथे ह्या कोळकेवाडी धरणाचा वापर व्हावा, पाणीचा वापर व्हावा. चिपळूण शहराचा ग्रॅव्हिटीचा इश्यू आहे, ग्रॅव्हिटीमार्फत पाणी येणं. एवढं पाणी आपण वापरतो आणि हा अक्षरशः कचऱ्यासारखा हा पाणी वेस्ट होतो आणि अरबी समुद्रात जाऊन भेटतो आणि अक्षरशः चांगला गोड पाणी वेस्ट होतो आहे, त्याचा कुठेतरी चांगला वापर होऊ शकतो असे आपण खूप सजेशनसुद्धा केलेले आहेत, फक्त आरोपच केलेले नाही आहे. आणि ज्यांनी जे खरोखर आरोपी आहेत त्यांच्या मुलं हा पाणी सोडला आहे आणि लोकांचा अक्षरशः एवढा नुकसान झालेलं आहे. हे मी मागणी कोर्टासमोर केली आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन व्हावी. आणि फक्त मीच एक केलेलं नाही आहे, याच्यामध्ये जेवढे पण चिपळूण शहरामध्ये आलेले पॉलिटिकल सर्वेअर्स जे आपले पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांनी येऊन सर्वे करून गेलं. आपले मुख्यमंत्री साहेब आले, गव्हर्नर साहेब आले, हे सर्वच मोठमोठे लीडर्स आपल्या चिपळूण शहरामध्ये येऊन त्यांनी सर्वे केला. त्यांनी सर्वांनी एकच स्वरात राहून बोलला की याच्यावरती एक उच्च लेवलवरती, हाय लेवलवरती एन्क्वायरी व्हावी, प्रशासन जिम्मेदार, असे स्टेटमेंट कोर्टासमोर त्यांनी न्यूज रिपोर्ट्समध्ये केलेलं आहे. ते मी कोर्टासमोर आणून दिलेलं आहे आणि म्हटलेत की NDT हे आपलं NDRF टायमोवर आलेलं आहे. तर आपले ABP माझाचंसुद्धा खूप त्याच्यामध्ये मी आभार मानतो. त्यांनी एक फेअर अँड ट्रान्सपरंट लोकांसमोर रिपोर्टिंग केलेली आहे की NDRF 23 तारखेला आला. लोकं म्हणत आहेत आत्ता येऊन काय फायदा, कोणाला वाचवणार, ते मी कोर्टासमोर ते ॲफिडेविटमध्ये सादर केलेलं आहे. बाकी खूप रिपोर्टिंग्स BBC मराठीचं झाले तेही मी कोर्टासमोर सादर. पुरामध्ये असे काही मुद्दे बाहेर आले की जे नदीच्या बाजूला अतिक्रमण झालेलं आहे याच्यामुळे सुद्धा एखाद्या पाण्याची उंची आहे ती वाढलेली आहे. कैक अशा बिल्डिंग्स आहेत, टॉवर्स आहेत की तिथे बांधलेले आहेत आणि त्यानंतर एक ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हा सुद्धा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. डेफिनेटली ब्लू अँड रेड लाईन हे सर्व इथे हाय लेवल लेवल फ्लड लाईन्स हे सरकारचं काम आहे, ते करतातच. पण असं नको व्हायला की ब्लू आणि रेड लाईन मुलं हा पूर्ण शहरच उद्ध्वस्त होऊन जाईल. वरचे जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे, कोल्हापूर, सातारा, सांगली यांना वाचवायला आमच्या चिपळूण शहराची बळी हे कुठेतरी देत आहे सरकार असं मला वाटतो आहे. तर हे आमचं बळी होऊ नये अशी ऑलरेडी चिपळूण बचाव समिती इथे प्रोटेस्ट करतायत उपोषणमार्फत. तेही इम्पॉर्टंट आहे, एक पब्लिक प्रोटेस्ट इम्पॉर्टंट आहे आणि मी न्यायालयीन लढा लढतो आहे कॉन्स्टिट्यूशनच्या मार्फत, तेही इम्पॉर्टंट आहे. आणि लोकांना पॅरेलली हे आपण राज्य सरकार केंद्र सरकारवरती आपण प्रेशर बनवून आपले ज्या हक्काची मागणी आहे ते मिळवून देऊ. आपण काही दिवसांपूर्वीच बघतो आहे की 5-7 दिवसांपूर्वी बचाव समिती म्हणून आहे किंवा अनेक समित्या आहेत गाळ काढण्यासाठी पुढे आलेल्या आहेत, उपोषण करणार आहेत. परंतु शासकीय अधिकाऱ्यां किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांतर माहिती मिळते की आम्ही गाळ काढण्याला 50 लाख रुपये केलेला आहे निधी, अजूनही जर टप्प्याटप्प्याने आम्ही निधी देणार आहे तरीसुद्धा उपोषण चालू आहे, काय सांगा? हे फक्त लोकांची दिशाभूल करतात.
आम्ही असं करतो आहे तसं करतो आहे, पण खरंखर ॲफिडेविटमध्ये जे म्हणतात ते ऑन ओथ असतो आणि कोर्टासमोर असतो. माझ्या ॲफिडेविटमध्ये फक्त 49 crores हे ॲफिडेविटमध्ये लिहिलेलं आहे की रत्नागिरीला भेटलेले 11,500 crores सच अन ह्यूज अमाऊंट, त्याच्यामध्ये फक्त 49 crores भेटलेला आहे. हा कोणता डिस्क्रिमिनेशन आमच्यामध्ये का दुजाभाव करतायत कोकणासंदर्भात स्पेसिफिकली पाहिलं गेलं तर? महाडमध्ये इशू झालेला आहे, रत्नागिरीमध्ये इशू झालेले आहेत, खेडमध्ये झालेले आहेत, तर एवढा दुजाभाव का करतायत हे मला समजत येत नाही. तर एक विनंती आहे सर्वांना, राज्य सरकारांनासुद्धा, की कोकण संदर्भात आपण दुजाभाव करू नये. महापुराच्या संदर्भात आपली न्यायालयीन बाब कशी असणार आहे आणि काय भूमिका असणार आहे? माझी क्लिअरली मी कोर्टासमोर एन्क्वायरी मागितलेली आहे. आणि पूर हा नेहमीचा इशू झालेला आहे, ग्लोबल इशू आहे, डेफिनेटली ग्लोबल वॉर्मिंगमुळं इशूज चाललेलेच आहेत. आपला आता क्लायमेट चेंज खूप झालेला आहे, पण लोकल इशूज खूप आहेत कोकणासंदर्भात. प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, प्रायव्हेट फॉरेस्टमुळे जंगलतोडी खूप होत आहे, जंगलतोडीमुळे सॉईल इरोजन आणि लँडस्लाईड्स होत आहेत. आपण पाहिलंच असणार की चिखलाचं साम्राज्य पसरला पाणी गेल्यानंतर, तर तोही एक इशू खूप महत्त्वाचा आहे. तर हे मी सर्व कोर्टासमोर आणून दिलेलं आहे की खूप इश्यूज आहेत त्याच्यामध्ये. IIT बॉम्बे याला तुम्ही एक्सपर्ट आहेत किंवा आयदर एनी कमिटी जे अप्रूव्ह कमिटी आहेत त्याच्यामार्फत एक्सपर्ट टीम बसवून या संदर्भात एक प्रॉपर अहवाल कोर्टासमोर सादर करावं, ड्रेजिंग करावी. जे आपल्या ते ब्लॅक सँड खूप एक्सक्युवेशन होतो त्याच्यामध्ये रेव्हेन्यू जो राज्य सरकारला भेटतो त्याचा रॉयल्टीचा प्रॉपर वापर कसा होतो, 11,500 crores हे तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचणार? कारण तोक्ते वादळ निसर्गवादळ हे खूप आपल्या कोकणात येऊन जात आहेत आणि मोठमोठे आश्वासन सरकारमार्फत होतात, पण प्रत्यक्षात मला कुठे काही दिसत नाही की कोकणी माणसाच्या खिशात किंवा अकाउंटमध्ये तेवढे पैसे येतात. अक्षरशः 5,000 आणि 10,000 रुपये आणि व्यापाऱ्यांना 50,000 रुपयाची भीक ही आपल्याला भेटतो. आणि आता ॲफिडेविटमध्ये सुद्धा क्लिअरली 49 crores फक्त आलेले आहेत, हे असं का येतो ते आपण कोर्टासमोर आणून देणार. मला कुठेतरी वाटते डेफिनेटली कोर्ट मुंबई उच्च न्यायालय त्याच्यामध्ये आम्हाला न्याय देईलच. या ठिकाणी आपण बघतोय की मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि चिपळूण महापुराबाबत निर्णय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत कोर्टाच्या किंवा न्यायालयीन बाब ही आहे, मी ती लढतच राहणार असं इथले चिपळूणचे सुपुत्र ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी सांगितलेलं आहे. रवींद्र कोकाडे, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.